नमस्कार, मी सारिका ढोके आणि मी तुमचं स्वागत करते पॉडकास्ट विथ ॲडव्होकेट सारंगधर पांडे यांच्यासोबत. म्हणजे हे व्यक्तिमत्व असं आहे ना की अष्टपैलू यांना म्हणालं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही आहे. पण आज आपण यांच्यासोबत एका अशा विषयावरती चर्चा करणार आहोत की ज्याची चर्चा ऑलरेडी सगळीकडे होती आहे. म्हणजे जसं की आता निवडणुकांची रणधुमाळी काही ठिकाणी संपलेली आहे, काही ठिकाणी अजूनही जोरावरती आहे, पण प्रत्येक ठिकाणी काही मुद्दे मात्र अगदी कॉमन आहेत. आज त्याच मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत ॲडव्होकेट सारंगधर पांडे सर यांच्यासोबत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा या पॉडकास्टमध्ये. सर, जसं की तुम्हाला आता माहितीच आहे की काही ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी थांबलेली आहे, काही ठिकाणी आता रिझल्टची वाट बघतायत, तर काही ठिकाणी अजूनही जोरावरती आहे, पण सगळीकडे काही विषय मात्र, काही मुद्दे मात्र अगदीच कॉमन आहेत. त्यातला एक मुद्दा म्हणजे युवा बेरोजगारी. तर या विषयावरती तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर आहे. प्रश्न हा आजच्या जगातला अगदी ज्वलंत प्रश्न आहे भारतातला. आणि विपक्षी लोक सध्या जे सत्तेत नाहीत ते या विषयाला खूप प्राधान्य देत आहेत आणि या विषयाला धरून ते विद्यमान सरकारवर खूप टीका पण करत आहेत. सो बेरोजगारी निर्माण होते. बेरोजगारी एक अशी गोष्ट आहे की ती अविरत असते. असं कधीच होणार नाही की 100% लोकांना रोजगार मिळाला. कारण की दरवर्षी भारतासारख्या देशामध्ये जिथे 140 कोटी लोकसंख्या आहे, साधारणतः दरवर्षी 50 लाख लोक तरुण होतात, म्हणजे 18 वर्षाचे होतात. आपण एक ढोबळ एक्झॅक्ट फिगर नाही सांगता येणार, पण आपण एक अंदाज करू की 50 लाख लोक तरुण होतात ज्यांना रोजगाराची अपेक्षा असते, ज्यांना काहीतरी काम हवं असतं हाताला. त्या 50 लाखातले आपण असं अपेक्षा करू की साधारणतः 15 लाख लोक असे आहेत की जे सुशिक्षित होत आहेत, ज्यांना डिग्र्या मिळाल्या. बरोबर आहे. कुणी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, कुणी MBBSची घेतली, लॉची घेतली, अशा अनेक डिग्र्या घेतल्या. आणि ते डिग्री घेऊन ते आता अपेक्षा करतायत की त्यांना नोकरी मिळावी. बरोबर आहे. किंवा रोजगार मिळावा. आणि बाकीचे जवळपास 30-1 लाख लोक असे आहेत की काहींनी 12वी 10वी नंतर शिक्षण सोडून दिलेलं आहे, काहींनी 12वी नंतर सोडलेलं आहे, आणि बरेचसे लोक जे आहेत ते अशिक्षितच आहेत, ज्यांनी कुठल्याही प्रकारचं शिक्षणच घेत नाही आहेत, असे लोक आहेत. आता रोजगार द्या किंवा बेरोजगारी वाढतीये, तर इतक्या सगळ्या बेरोजगारांना रोजगार सरकारने कसा द्यायचा हा प्रश्न आहे. बरोबर आहे. सरकार किती लोकांना रोजगार देऊ शकतं याची एक टक्केवारी सुनिश्चित आहे. बरोबर आहे. की दरवर्षी सरकारमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये काही ठराविक, काही हजारांमध्ये फक्त जे लोक निवृत्त होतात त्याच्या जागी वरचे लोक पदोन्नती घेतात आणि खालच्या जागा रिकाम्या होतात आणि तिथे नोकरीचे ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. करेक्ट. तर या किती होतात? तर साधारणतः 1-2%, 3% जास्तीत जास्त. आता 3% जर धरली, टोटल सरकारी नोकऱ्यांची 3% लोकसंख्येच्या नाही, टोटल सरकारी नोकरीच्या 3% पद दरवर्षी आपण रिकामे होतात, रिक्त होतात आणि ते भरायचे असतात. आपण पेपरमध्ये वाचतो, वृत्तपत्रांमध्ये वाचतो, बातम्यांमध्ये बघतो की रेल्वेतल्या एका पदासाठी नोकरी निघाली, पदं आहेत 15 आणि फॉर्म येतात हजारो लाखोंमध्ये. सो आता ह्या लाखोंमधल्या लोकांना त्या 15 जागांवर कशी नोकरी द्यायची? मग त्याच्यातही आपल्याकडे एक अजून एक भाग आहे रिझर्वेशनचा. बऱ्याचशा नोकऱ्या ह्या रिझर्वेशनसाठी रिझर्व्ह असतात, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठीच त्या असतात. सो त्या भराव्याच लागतात तशा.
पण सर बऱ्याच वेळा आता हा रिझर्वेशनचा विषय निघाला म्हणून विचारते की बऱ्याच वेळा असं होतं की ज्या एका पर्टिक्युलर रिझर्वेशनसाठी ती जागा ठेवलेली आहे तिथनं कॅन्डिडेटच पुढे येत नाही, तर मग अशा वेळेला त्या जागेवर कोणी दुसरी व्यक्ती घेऊन त्यांना? अगदी बरोबर आहे. ऍक्च्युली ह्याच प्रकारे तुम्ही जे विचारताय त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तशी तरतूद केली होती की जर एखादी पोस्ट मोठी पोस्ट असते एखादी म्हणजे प्रोफेसर किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट एखाद्या क्षेत्राचा, ती पोस्ट एखाद्या VJNT क्लाससाठी रिझर्व असते. आता VJNT म्हणजे आदिवासी अगदी नॉमॅडिक ट्राईबसाठी असते आणि त्याच्यातनं असा एकही कॅन्डिडेट जो एलिजिबल आहे त्या पदासाठी तेवढं ज्ञान आहे, तेवढा अनुभव आहे किंवा तेवढं शिक्षण आहे असा असलेला जर मिळाला नाही तर ते पद किती वर्ष रिक्त ठेवायचं याच्याबद्दल संविधानात तरतूद आहे. आणि जर तशी मिळत नसेल तर तुम्ही तिथे टेम्पररी दुसऱ्या लोकांना टिल द टाईम अशी VJNT टाईप ट्राईबची व्यक्ती येईपर्यंत ती जागा तुम्ही ती सोपवू शकता, फिलअप करू शकता. राईट. पण सर जसं आजकालचा युवा रस्त्यावरती येऊन ओरडतोय की मी युवा असून मी बेरोजगार आहे आणि भारताचं भविष्य वगैरे धोक्यात आहे, असे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये खूप व्हिडिओज बघायला मिळाले सोशल मीडियावरती, तर अशा मुलांसाठी सरकारने काही स्वयंरोजगाराच्या सुद्धा संधी आणलेल्या आहेत, तर त्या संधी हे युवा का घेत नसावेत किंवा त्यांच्यापर्यंत त्या पोहोचत नसतील का, काय एक्झॅक्ट त्याचं रिझन असेल? हा प्रश्न इतका मजेशीर आहे की रोजगाराच्या संधी ह्या सरकार तर निर्माण करते, सरकार त्याला प्राधान्य देत असते, त्याच्यासाठी तुम्हाला मुद्रा कर्ज किंवा इतर कर्ज आहेत, फंड प्रोव्हाइड करण्याचे सेल्फ एंटरप्रिन्युअरशिपसाठीचे जे अनेक कर्ज आहेत ते उपलब्ध आहेत, तुम्हाला एंटरप्रिन्युअरशिप देण्यासाठी विविध सरकारी कार्यालयांमध्ये उद्योजकता कार्यालयांमध्ये तुम्हाला ट्रेनिंग्स आहेत, तुम्हाला मिनिमम कॉम्पिटन्सी लेवलवर जसं कुठलं ते ITI सारख्या संस्था आहेत जिथे तुम्हाला मिनिमम कॉम्पिटन्सीवर इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर, प्लंबर, मेकॅनिक्स अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. राईट. याचबरोबर व्यवसाय करण्याच्या संधी या सरकारला द्यायची गरज नाही, तुम्ही स्वतः कुठलाही व्यवसाय करू शकता. आज तुम्ही तुम्हाला एक उदाहरण सांगतो की मी आत्ता परवा एक काल का परवाच एक व्हिडिओ बघत होतो त्याच्यात तो युवा म्हणत असतो की सरकार रोजगार नाही दे रही, मैं MBA हूँ. पण MBA से लॉन्ग फॉर्म सांगते पर मुझे 20,000 की नौकरी करना पड़ रही, ती म्हणते फिर खुद का रोजगार करो, तो म्हणतो मैं क्या पकोड़े तलू क्या. बरोबर आहे, पकोडे नको तलू, पण मग MBAचं लॉंग फॉर्म येत नाही, त्याने कुठून MBA केलं असावं ते देव जाणे. पण असे लाखोंनी तरुण आहेत ज्यांना स्वतःलाच माहित नाही की ते करतायत काय, म्हणजे ते सक्षम नाहीयेत थोडक्यात सांगायचं झालं तर. एक्झॅक्टली. आणि दुसरी बाजू अशी आहे की जी मी रोज आपल्या जीवनात तुम्ही बघत असाल की तुम्हाला प्लंबर पाहिजे तर तुम्हाला वेळेवर प्लंबर मिळत नाही, तो प्लंबर बिझी आहे, त्याच्याकडे खूप काम आहे. तुम्हाला इलेक्ट्रिशियन पाहिजे तर इलेक्ट्रिशियन बिझी आहे, तो म्हणतो साहेब मी संध्याकाळी येईन, आत्ता मी बिझी आहे. बरोबर आहे. तुम्हाला AC फिटिंगला पाहिजे, तुमच्याकडे माणूस आहेत. एक AC फिट करणारा माणूस जो आहे तो साधारणतः एका AC फिटिंग मागे त्याला 1,500 ते 2,000 रुपये मिळतात. आणि एक AC सर्व्हिसिंग करायची असेल, डीप क्लिनिंग, तर तो साधारणतः 700 ते 1,000 रुपये घेतो. बरोबर. आता दिवसातनं तो किती AC रिपेअर करतो. एक प्लंबर, अनेक बिल्डिंगा बनतायत, अनेक जागी प्लंबिंगची कामं सुरू आहेत, लोकांचे ड्रेनेज तुंबतायत, या विअर अँड टियरच्या गोष्टी आहेत. त्या माणसाकडे इतकं काम आहे की एक साधारणतः पर ड्रेनेज चेंबर 500 रुपये घेतात प्लंबर लोक. आता तुम्ही मेकॅनिककडे जा, कुठल्याही मेकॅनिककडे जा, त्याच्याकडे कमीत कमी 5 ते 10 गाड्या उभ्या आहेत रिपेअर करायला. साधा पंक्चरवाल्याकडे जा, तर पंक्चरवाल्याकडे गाड्या असतातच, दिवसातनं 8 ते 10 गाड्या कमीत कमी करतो. बरोबर.
साधी हवा भरणारा 10 रुपये पर टायर घेतो, दिवसातनं अनेक गाड्या भरतात. तुम्हाला सांगतो की आता तुम्ही चांगलं उदाहरण, जसं येवऱ्या अमृततुल्य, हे अमृततुल्य, PhD चहा, या प्रत्येकाकडे नाही म्हटलं तरी दिवसाकाठी 500 कप चहा विकला जातो प्रत्येकाचा, कमीत कमी आपण धरू. नंतर तुम्ही वडापाववाले बघा, एकही गाडी अशी नाही वडापावची ज्याच्यावर गर्दी नाही. नाश्ता सेंटर बघा, फळवाले बघा, एक फळाची दुकानवाला दिवसाकाठी साधारणतः 1.5 ते 2 हजार रुपये घरी नेतो. आपण आता एक, मी परवाच एका नारळाच्या पाण्यावाल्याजवळ उभा होतो, तो सकाळी सकाळीच तिथे होतो मी, तर ते मला तो नारळ घेत होता. त्याने काहीतरी 1200 रुपयाचे नारळ घेतले, त्याने 100 नारळ, म्हणजे साधारणतः 12 ते 15 रुपयाला एक धरा. आपण, तो माणूस अशिक्षित आहे, तो एक नारळ 50 रुपयाला विकतो, त्याचा दिवसभर खर्च तो तिथेच असतो. तो सकाळी 9 येतो तर रात्री तो, अनेकदा मी त्याला बघतो, रात्री 10 उभा असतो. आपण समजू 100 नारळ नाही विकले, त्याने 80 विकले, पण त्याने इन्व्हेस्ट केलेले पैसे तर निघाले. आपण 30 रुपये पर नारळ त्याच्यात नफा आहे. करेक्ट. सो 8 त्रिक 24 2400 रुपये पर डे तो घरी घेऊन जातोय, म्हणजे महिन्याकाठी किती झाले. आता आमचं, मी वकील आहे, आमच्या कोर्टाच्या बाहेर एक ते लिंबू सरबतवाला असे 4-5 आहेत. मी पर्टिक्युलरली एका जागी जातो, तो 10 रुपयाला एक लिंबू सरबत देतो. रोजचं कमीत कमी आमच्या वकील ग्रुपचंच बिल त्याला कमीत कमी 100 ते 150 रुपयाचं, असे तो कमीत कमी 500 ग्लास विकतो रोज. आणि असे अनेक आहेत तिथे बरेच. पानची टपरीवाला धंदा करतोय, पानची दुकानवाला धंदा करतोय, हे खाटीक लोक जे आहेत मटन चिकनवाले, आज भाव कुठे आहेत नाही म्हटलं तरी ते 20-25 किलो रोज मांस विकतात. भाजीवाले, भाज्यांचे भाव आज तुम्ही बघताय, शेतकऱ्यांना त्याच्यातनं फारसं मिळत नाही, पण रिटेलर्स जे आहेत भाजीचे दुकानदार, ह्या लोकांना भरपूर त्याच्यात नफा आहे. मला एक कळत नाही की रोजगार, मी तर जिथे बघतो तिथे मला रोजगार दिसतो. तुम्ही आज कुठल्या क्षेत्रात तुम्हाला काम नाही मिळत, प्रत्येक गोष्टीची गरज आहे लोकांना. साध्या आमच्याकडे कोर्टामध्ये कमीत कमी 50 टायपिस्ट आहेत, आणि कुणाकडेही जर तुम्ही अर्जन्सीमध्ये गेलो तर तो म्हणतो नाही साहेब अर्धा तास लागेल, माझ्याकडे बिझी आहे. आता आमचं ई कोर्ट झालं आहे, ऑनलाईन सगळं दाखल करणं. आमच्याकडे 3 ते 4 आउटलेट्स आहेत ते ई फायलिंगचे. त्याच्यातला एक जो आहे तो नाही म्हटलं तरी एका डॉक्युमेंट मागे साधारणतः 300 ते 400 रुपये कमवतो, असे दिवसाकाठी 50 ते 70-100 असे डॉक्युमेंट करतो. असे 4 जण आहेत, सगळे बिझी आहेत, एकाकडेही वेळेवर काम होत नाही. झेरॉक्सवाले बीच आहेत. करेक्ट. मग नेमकं मेडिकल स्टोरवाल्याकडे तर तुम्ही विचारूच नका. तुम्ही सौंदर्य प्रसाधन मेडिकल स्टोरवाले, ऑप्टिशियन्स चष्मे बनवतो, त्याच्यात भयानक मार्जिन आहे. फोटोग्राफीचे मटेरियल आहेत. आता आपण इथे स्टुडिओत बसलो, इथे जे अनेक इक्विपमेंट्स आहेत हे सगळे इक्विपमेंट विकल्या जातात. याचे हे पुण्यासारख्या शहरात तर हे भाड्याने मिळतात. पण मग सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रत्येक ठिकाणी, म्हणजे फक्त बघण्याचा दृष्टिकोन तसा हवा की तुम्हाला जॉब मिळू शकतो किंवा तुमचा स्वयंरोजगार सुरू होऊ शकतो, तर मग या सगळ्या गोष्टींसाठी काही जनजागृती करण्याची गरज आहे की गव्हर्नमेंटने आणखीन काही वेगळ्या योजना आणायची गरज आहे की ते युवांपर्यंत पोहोचू शकतील. सरकारने कितीही मदत केली किंवा तुम्हाला कितीही संधी उपलब्ध करून दिल्या, जोपर्यंत तुमची इच्छाच नाही तोपर्यंत तुम्हाला जबरदस्ती हात धरून काम करू शकत नाही सरकार. करेक्ट. काम खूप आहे, पण मी काम करताना, अरे तू काम कर, तू काम कर. अहो मी तुम्हाला सांगतो, आत्ता माझ्याकडची माझ्या घरातली वस्तुस्थिती सांगतोय की माझी आई वारली, त्यानंतर मी औरंगाबादला शिफ्ट झालो कारण की माझे वडील वृद्ध आहेत. आम्ही दोघंच आहेत घरात, स्त्री नाही. आम्हाला चांगली स्वयंपाकिण हवी आहे. स्वयंपाकिण मिळत नाही आहे, गेले 3 वर्ष झाले आम्ही फक्त ट्रायल अँड एरर. दर स्वयंपाकिण येते,
4 ते 6,000-8,000 रुपये महिन्याचा तिचा पगार एका घराचा ती बाकत असते. आणि एवढं करूनही 3 ते 4 महिन्याच्यावर कुठलीच स्वयंपाकीण टिकत नाही आहे, नवीन मिळत नाही आहे. जिला चांगला स्वयंपाक येतो, म्हणजे चांगला स्वयंपाक म्हणजे माझं असं म्हणणं नाही की तू अगदी हॉटेलसारखं बनव, पण आपल्या घरगुती बनवायला साधं वरण भात भाजी पोळी चांगली भाजी जी खाल्ल्या जावी, पोळ्या नरम पाहिजेत, माफक अपेक्षा माफक अपेक्षा ते सुद्धा होत नाही. शेवटी आम्हाला डब्बा लावावा लागला, आम्ही डब्बा दोन्ही वेळेस डब्बा घेऊन येतो. सर होपफुली आपला पॉडकास्ट बघितल्यानंतर कुणी ना कुणी स्वयंपाकी नक्कीच तुम्हाला मिळेल, मिळायला पाहिजे अपेक्षा करतो. पण माझं म्हणणं हेच आहे की रोजगार नाही आहे अशातला भाग नाही आहे. रोजगार तर मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जर कुणी आलं आणि खरंच जर मदत मागितली तर मी खरंच त्यांना सांगू शकतो की त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांच्याकडे असलेले गुण कौशल्य हे बघून मी त्यांना त्यांनी काय व्यवसाय करावा याचा सल्ला मी नक्कीच देईन, त्यांना ही मदत करीन. त्याच्यात मी तुम्हाला त्यांना हेही सांगेन की बा तुम्हाला किती भांडवल लागणार आहे, कारण तुम्ही कुठल्या ठिकाणी दुकान उघडलं तर तुमचं चालणार आहे, प्रॉपर गायडन्स तुमच्याकडनं. आज कुठल्या क्षेत्रात गरज जास्ती आहे लोकांची ते क्षेत्र मला माहिती आहे. तर तुम्ही जर आत्ता तरुण असाल तर तुम्ही माझ्याकडे आला तर मी तुम्हाला सांगेन की ह्या टाईपचं एज्युकेशन घ्या. बरं, तुम्हाला अनेक जे व्यवसाय करायचे आहेत, स्वयंरोजगार करायचे, त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही ट्रेनिंग म्हणजे सर्टिफिकेट घेणं किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये भरमसाठ फी देऊन शिकणं अशाची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त अनुभवाची गरज आहे आणि तुम्ही ते काम मनापासून उत्तम करता येणं गरज आहे. आज गॅरेजमधली अनेक पोरं आपण बघतो ते अशिक्षित आहेत, अगदी लहान लहान पोरं आहेत, 12-15 वर्षाची पोरं फटाफट टायर उघडतात, फटाफट टायर बदलतात, गाड्या उघडतात, गाड्यांचे अरे काय स्विफ्टली काम सुरू आहे. आणि तरीही अनेक चांगली जी गॅरेज आहेत, माझ्या ओळखीतले जे गॅरेज आहेत तिथे त्यांना स्किल्ड मेकॅनिक्स मिळत नाही आहेत. बरं, आता आपण बांधकाम क्षेत्राचं घेऊ. बांधकाम क्षेत्रामध्ये आज प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला जो गवंडी असतो त्याच्याकडे कुठलंही सर्टिफिकेट नसतं, त्याचा अनुभव तुम्हाला माहीत नसतो की काय केलंय त्याने. शेवटी तुम्हाला त्याला विश्वास ठेवावा, नोकरी ठेवावी लागते. तो कशी तरी ओबडधोबड भिंत बनवली की ती भिंत परत तोडावी लागते, परत त्याला प्लॅस्टर करावं लागतं, परत बांधावी, या चुकातनं तो शिकत असतो. त्याचं नुकसान त्या बांधकाम व्यावसायिकाला होत असतं. आज एक अशा इन्स्टिट्यूटची, अशा प्रशिक्षण केंद्राची गरज आहे. आता हाही एक स्वयंरोजगाराचा भाग आहे की एखाद्या व्यक्तीने जर एक अशी इन्स्टिट्यूट मोठी काढली की जिथे तो प्लॅस्टर कसं करायचं, सनला कसा करायचा, विटाचं बांधकाम कसं करायचं, फरशा कशा बसवायच्या, प्लंबिंग कसं करायचं, प्लंबिंगचं डिझाईन कसं करायचं, सुतारकाम कसं करायचं, लाकूड कमीत कमी नुकसानीत जाऊन तुम्ही कसे हे करू शकता, अशा जर गोष्टी जर तुम्ही जर शिकवल्या आणि त्याचे जर अगदी नॉमिनल फीसवर जरी सर्टिफिकेशन दिले तर आज त्या लोकांना बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड नोकऱ्या आहेत. सर मला वाटतं की फक्त बांधकाम क्षेत्रातच नाही तर अगदी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये सुद्धा या गोष्टीला वाव मिळू शकतो असं मला वाटतं. की जसं सणवार आले की बायकांना त्यांचे कपडे लवकर शिवून मिळत नाहीत, त्यांच्या साड्या लवकर पिकोफॉल करून मिळत नाही, कारण आजकाल टेलरिंग काम जे आहे ते नवीन पिढीला शिकायची इच्छाच नाही आहे. करायचं तर फॅशन डिझायनिंग, मोठे मोठे शोज, आणि त्याच्यासाठी लागतो खूप सारा पैसा, खूप खर्च, आणि मग इथे येतं त्यांना डिप्रेशन. पण खरंच सरांनी जसं सांगितलं की ही आयडिया जर कुणी घेणार असेल तर ही आयडिया खरंच चांगली आहे, की अशा पद्धतीचं एखादं इन्स्टिट्यूट जर टाकलं तर ते निश्चितच खूप मोलाची कामगिरी करेल समाजासाठी आणि कदाचित स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा. आता अजून तुम्हाला रोजगाराच्या संध्या सांगतो, माझ्याकडे खूप आहेत, मी म्हणजे हजारोंनी तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो. आपण ट्रॅव्हलने प्रवास करतो, करेक्ट, ट्रॅव्हलवाल्यांना चांगले ड्रायव्हर मिळत नाही आणि एका ड्रायव्हरचा पगार जो असतो लॉंग डिस्टन्स ज्या ओव्हरनाईट बसेस असतात त्यांचे पगार 80-80 हजार आहेत. वॉल्वोचे ड्रायव्हर जे मोठे ड्रायव्हर आहेत त्यांना वॉल्वो कंपनी स्वतः ट्रेनिंग देते ड्रायव्हिंगची,
आणि ते सर्टिफाईड असतात. अनेक आज समाजामध्ये अनेक लोकांकडे गाड्या आहेत, त्याच्यात काही गाड्या अशा असतात जशा मर्सिडीज आहेत, BMW आहेत किंवा मोठ्या गाड्या आहेत, या शोफर ड्रिव्हन असतात. आज मला साधा एक साधं छोट्या गाडीवर जरी ड्रायव्हर पाहिजे तर 20,000 रुपये पगार आहे, आणि मर्सिडीज BMW सारख्या गाड्या चालवायच्या असतील मोठ्या तर त्यांना 50,000 ते 55,000 रुपये पगार आहे. बरं, हा एकच भाग झाला. ट्रॅव्हल्समध्ये ट्रक ड्रायव्हर्स वेगळे आहेत, ट्रक मेकॅनिक्स आहेत, बॉडी बिल्डिंग आहेत ट्रक्सच्या, गाड्यांचं मॉडिफिकेशन आहे, गाड्यांचे रिपेअर मेंटेनन्स आहे, गाड्यांचं वॉशिंग आहे, पॉलिशिंग आहे, अशा अनेक हजारो त्या क्षेत्रात नोकऱ्या आहेत. बरोबर. अजूनही बरेच असे क्षेत्र आहेत की ज्याच्यात आपण विचार करू की काय नाही करतायत आज. तुम्ही जर इच्छा असेल तर तुम्हाला काम कमी पडणार नाही, पैशाची पण कमी पडणार नाही, इतका पैसा आहे. फक्त तुम्ही इच्छाशक्ती पाहिजे, काम करायची हे पाहिजे. आणि आपल्याकडे कसं झालं आहे माहिती आहे का, की मुलांना प्रत्येकाला इंजिनियर व्हायचं आहे. का व्हायचं आहे नाही माहिती, पण इंजिनियर झालं म्हणजेच मी स्टेटसवाला असं काहीतरी आहे. त्यामुळे काय होतं, इंजिनियर व्हायचं, बरं इंजिनियर झाल्यावर मग मला पगार, तो बाप त्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी 15-20 लाख रुपये डोनेशन देतो, कर्ज काढतो, एज्युकेशन लोन असतं, मग ते झाल्यावर फीस असते, मग त्याची पुस्तकं, मग त्याच्या ट्युशन्स, बाकीचा खर्च असा करत करत तो 50 लाख रुपये टाकून इंजिनियर होतो. आणि मग नोकरी किती मिळते, आणखी अनुभव नसतो, नोकरी नसते, मग तो 15,000-20,000 पेक्षा जास्त नोकरी मिळत नाही त्याच्यात, आणि फ्रस्ट्रेशन येतं. प्रत्येकाला IT मध्येच जायचंय. अरे IT मध्ये का जायचंय, IT मध्ये एवढे जॉब आहेत का? तुम्ही जेवढी, कसं आहे अर्थशास्त्राचा नियम आहे की कुठली गोष्ट जर मुबलक प्रमाणात असेल तर त्याचा भाव घटतो. राईट. जर खूप आंबे आले तर आंब्याचा भाव घटणार, खूप टमाटे आले तर टमाटे 2 रुपये किलो मिळतो, पण तेच जर कमी असतील प्रमाणात तर त्याचा भाव वाढणार. पण ज्या भागात तुम्हाला खरंच गरज आहे तिथे तुम्ही जात नाही, आणि जिथे तुम्हाला किंमत नाही ते तुम्ही करत बसताय. तुम्हाला आज तुम्हाला एक अजून विषय सांगतो की भाषा तज्ञ म्हणजे द्विभाषी म्हणतात त्याला, किंवा ट्रान्सलेटर्स म्हणतात, यांना प्रचंड प्रमाणात पगार आहे. येस. यांना प्रचंड ट्रान्सलेशनचे जॉब्स आहेत, ट्रान्सक्रिप्शनचे जॉब आहेत, भाषांतर आहे, अनुवाद आहेत, पुस्तकांचे अनुवाद आहेत, असे खूप आहेत, आणि प्रचंड पैसा देणार आहेत. क्या बात आहे, प्रचंड पैसा देणार आहेत. आत्ता जर्मन भाषेतनं त्यांना अनेक आपले संस्कृत येणारे लोक खूप कमी आहेत. आज संस्कृत ही जगातली सगळ्यात वैज्ञानिक भाषा आहे. जगात माणसाच्या आवाजावर चालणारा जर कम्प्युटर जर चालवायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम आणि शास्त्रशुद्ध भाषा ही संस्कृत आहे. त्याच्यानंतर जेवढे शोध लावलेले आहेत, एकट्या जर्मनीमध्ये भारतापेक्षा तिप्पट जास्त संस्कृत विद्यापीठ आहेत. अमेरिकेत, युरोपमध्ये त्यांनी भारतातले अनेक ग्रंथ, उपनिषद, शोध संस्कृतमधले स्वतः भाषा शिकून त्याचं भाषांतर करून त्याच्यावर स्वतःचे बुक्स पब्लिश केले आणि त्याचे पेटंट स्वतःच्या नावाने केले. अहो जर आपल्याकडे काही लोक जे आहेत, आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नसतं, पण त्यांनी जर प्रयत्न केले नसते तर आज बासमती राईस आणि हळदीचं पेटंट आणि तुळशीचं पेटंटही अमेरिकेच्या नावाने. खरं आहे. तर हे वाचवलं रघुनाथ माशेलकर नावांच्या गृहस्थाने, अतिशय हुशार, बुद्धिमान व्यक्ती, अतिशय आदर करण्यायोग्य व्यक्ती. जर तुम्हाला, जर मी जनतेलाही सांगतो, तुम्हाला वाचायचं असेल तर एकदा रघुनाथ माशेलकरांचं काम वाचा, तुम्हाला कळेल की त्यांनी काय केलं आहे भारतासाठी. हजारो पेटंट्स जे अमेरिकेकडे किंवा युरोपकडे जाणार होते ते त्यांनी वाचवले आणि ते भारताच्या नावाने रजिस्टर केले. आज तुम्हाला, आता पुढचा एक विषय, शेती.
आपण सगळे इंडस्ट्रीजच्या मागे आहोत, ही इंडस्ट्री करायची, प्लास्टिक इंडस्ट्री, ही मेटल इंडस्ट्री. मला सांगा, अगदी सुपीक जमीन ती पिकासाठी न वापरून त्याला काँक्रिटीकरण करून तिथे रेसिडेन्शियल सोसायट्या बनतायत, तिथे औद्योगिक क्षेत्र बनत आहे आणि तिथे मोठ्या मोठ्या कंपन्या उभारल्या जात आहेत. जगामध्ये एकही कंपनी अशी अजूनही तयार नाही आहे की जी गहू, तांदूळ, पीठ बनवते, डाळी, भाज्या बनवू शकेल. शेवटी त्याच्यावर, त्याच्यासाठी आपल्याला शेती उद्योगावरच निर्भर राहावं लागणार आहे. आणि दिवसेंदिवस शेती क्षेत्र कमी होत आहे, शेती उद्योग म्हणून शेती कुणी घेत नाही आहे. कारण आपल्या इकडे सर कदाचित त्याच्याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. जसं की आता वेगन लेदरला खूप जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये. प्युअर लेदर जे स्किनपासनं बनत होतं ते आता जास्त यूजमध्ये आणत नाहीत. मोठे मोठे लोक याला सपोर्ट करतात आणि वेगन लेदरसाठी केळीच्या झाडांचा उपयोग किंवा मग कॅक्टसचा उपयोग याचा वापर करून ते वेगन लेदर मार्केटमध्ये आणलं जात आहे आणि आपल्याकडे हे वेस्ट म्हणून आपण फेकून देतोय. अगदी बरोबर आहे. वेगन बद्दल मी आता मध्येच एक आर्टिकल वाचलं होतं आणि त्यांचे ते एका मुलीने त्या वेगनच्या पर्सेस आणि वेगनच्या फुटवेअर्स ओपन केलेल्या आहेत आणि एक एक चप्पल 3-3, 4-4 हजाराची आहे आणि एक एक बस 10-15 हजाराची आहे. सो पैसा कमवणं किंवा तुम्हाला रोजगार उपलब्ध नाही ह्या गोष्टी त्या लोकांसाठी आहेत जे आळशी आहेत, ज्यांना करायचं नाही काम. सरकार काम करायचं आहे, ज्यांना मनातून इच्छा आहे काहीतरी करायची ते करतातच, ते काहीही करू शकतात आणि कशातनही पैसा उभा करू शकतो आपण. म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टीला सरकार जबाबदार नाही. म्हणजे ते सोपं असतं ना कुणाला तरी दोष देणं. सरकारला किती दोष देता येणार? आपण काय फक्त सरकारच्या भरोशावर आपण आपली आपण मुलं बाळं पैदा करतोय की सरकारच्या भरोशावर करतो का? काही लोकांचं असं म्हणणं आहे की मुलं आम्ही पैदा करणार आणि सरकारने ती पाळावी पोसावी. असं कसं चालणार? तुम्ही जर तुमच्या लोकसंख्या जर तुमची वाढत गेली आणि आज जगातली आपण नंबर 1 वर गेलेलो आहे, चीनलाही आपण सरपास केलेलं आहे आणि आपल्याकडे लोकसंख्या वाढीचा दर प्रचंड आहे आणि इतका प्रचंड असताना आपल्याकडे जमीन वाढत नाही आहे, शेती वाढत नाही आहे, मग उत्पन्न कमी आणि खाणारे तोंड जास्ती. तर लोक आता एखाद्या घरात जर 25 लोक राहत असतील आणि कमावणारे 2च आहेत आणि अन्न येणारं लिमिटेड आहे, सगळेच उपाशी राहणार. तसंच देशाबद्दलही आहे की जर तुम्ही फक्त लोकसंख्याच वाढवत बसले, मुलंच पैदा करत बसले, 8-8 10-10 मुलं केली, सरकारची जबाबदारी थोडी आहे त्यांना प्रत्येकाला रोजगार देणं. रोजगार कुणाला देणार? भाई आपण 3 इडियट बघितलं होता की शिक्षित नका बनू, सक्षम बनू, सक्षम बना, काबिल बनू. तुमच्यात ती तुमच्याकडे कुठल्या शिक्षणाची डिग्री आहे किंवा सर्टिफिकेट आहे त्याला महत्व नाही आहे. मी तर असे अनेक लोक बघितलेत की इथे IIT मधनं इंजिनियर झाले, अमेरिकेत जाऊन बँकमध्ये नोकरी करतात किंवा पेटंट रजिस्ट्रेशनचे कामं करतात किंवा तिथे जाऊन हॉटेल उघडलं. आज तुम्ही इंजिनियर आहात, मग जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंच नव्हतं, तुम्हाला बिझनेसमध्येच पिंड होता, तर तुम्ही इंजिनिअरिंग का केलं? हा महत्वाचा भाग आहे. आज कॅल्क्युलेशन्स आहेत, तुम्हाला अकाउंटंट्स चांगले मिळत नाहीत. माझ्या CA प्रश्न सांगतो मी, माझ्या CA आहे, खूप मोठी फर्म आहे, त्यांच्याकडे मुलंच मिळत नाही अकाउंटिंग करणारे. बोले साहेब हम 25-25 हजार पगार देने को तयार आहे पांडे साहेब, पर आता ही नाही और हमी सिखाने को तयार आहे. आम्हीच त्यांना शिकवतो, आम्हीच त्यांना सांगतो की एंट्रीज कशा करायच्या, आम्ही त्यांना ट्रेन करतो, पण टिकत नाही. सो असे अनेक क्षेत्र आहेत. आपण अजून तर मोठा क्षेत्र जो आहे उद्योग क्षेत्र याच्याकडे अजून रोजगारासाठी आपण वळलोच नाही.
एक एव्हिएशन क्षेत्र, टुरिझम, टुरिझम डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर या बाबतीत तर आपण अजून डिस्कसच करत नाही आहे. तुम्ही विचार करा, एक समृद्धी महामार्ग बनला, हो किती हातांना काम मिळालं, कमीत कमी 20 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे एका समृद्धी. असे 67,000 किलोमीटरचे आपण गेल्या 10 वर्षात महामार्ग बनवलेत. तुम्ही विचार करा किती लोकांना रोजगार मिळाला. 71 नवीन एअरपोर्ट बनवले, किती लोकांना रोजगार मिळाला. वंदे भारत फॅक्टरी तयार झाली, त्याचे किती रोजगार मिळाला. मेक इन इंडिया अंतर्गत अनेक, आज मोबाईल एक्सपोर्टचा प्रचंड, जगातला सगळ्यात मोठा हब भारत आहे. करेक्ट. तो 21 चीन होता. हो, आज मोबाईलच्या सगळ्यात जास्त कंपन्या आपल्याकडे आहेत. ऑटोमोबाईलच्या सगळ्यात जास्त कंपन्या आपल्याकडे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स चिप्सच्या सगळ्यात जास्त कंपन्या आपल्याकडे आहेत. आणि या गोष्टीतना बरं, आर्म्स अँड अम्युनिशन्स आपण 21 इम्पोर्ट करत होतो, आपण एक्सपोर्ट करतोय. मेडिसिन्समध्ये, फार्मॅकॉलॉजीमध्ये, बरं इतके सगळे होत आहेत. यांना नोकऱ्या पाहिजे. कुठल्या पाहिजे? की जिथे काम कमी आणि पैसा जास्त. मग तुम्ही इंजिनियर बनताय, तुम्ही इस्रोमध्ये का नाही जॉईन करत? इस्रोला इथे गरज आहे. अगदी अगदी बरोबर. मग आपण, मी तुम्हाला सांगतो ना, आपण आत्तापर्यंत जे चर्चा केली आहे हे फक्त 5 ते 10% रोजगार कुठे असू शकतात त्याच्याबद्दल आहे इंडस्ट्री. अजून 90% अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, अशा संधी आहेत जिथे रोजगार निर्माण होऊ शकतो. क्या बात आहे. चला तर तरुणांना आज सरांकडनं भरपूर अशी उपयुक्त माहिती मिळाली असेल. आणि होपफुली आता इथून पुढे तुम्ही म्हणणार नाही की देशाचा युवा तरुण जो आहे तो बेरोजगार आहे आणि देशाचं भविष्य अजिबातच धोक्यात नाही आहे. कारण जिथे बघाल तिथे संधी तुम्हाला उपलब्ध आहे. आणि आज आपल्यासोबत ही सगळी अतिशय कामाची आणि पॉझिटिव्ह माहिती घेऊन आपल्याशी जोडल्या गेलेले होते अष्टपैलू व्यक्तिमत्व ॲडव्होकेट सारंगधर पांडे सर. भेटूयात पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. थँक्यू सर.